आता पाहूया गोयच्या बाकीच्या वाठारातल्यो काय खबरो. कोंकण मराठी परिषदेन घडोवन हाडिल्ल्या शेकोटी संमेलनाचे सभापती राजेंद्र आल्लेकारान उक्तावण केले. 2 दीस चलिल्ल्या ह्या संमेलनात साबार साहित्यिक कार्यावळी झाल्यो. साहित्य निर्मिती जी असते हा एक प्रकार आहे, पण साहित्यात साहित्याची आवड निर्माण करणं, वाचनाची आवड निर्माण करणं, साहित्य प्रकाशनासाठी काही जणांना उद्युक्त करणं, साहित्य ग्रंथ या ग्रंथांपर्यंत पोहोचण्यासाठी काही जणांना प्रयत्नपूर्वक पुढे आणणं, या सगळ्या गोष्टींपैकी आपण काही करू शकलो का? या समाजाला सजग ठेवायचं असेल, त्याला सचेतन करायचं असेल, त्याला नवीन विश्वास देऊन पुन्हा जर एक उभारी आणायची असेल तर ते काम कोण करेल? या प्रश्नाचं निर्विवाद उत्तर साहित्य आणि कला हेच आहे. त्याच्या पलीकडे दुसरं शाश्वत उत्तर द्या. फोंडे शहरातल्या येरादारीचेर पुलिसांचे कांयच नियंत्रण नाशिल्ल्यान दिसभर गोंधळ जाता. दनपारां शाळा सुट्टात तेन्ना जाल्यार विद्यार्थ्यांक बरेच त्रास जातात. येरादारीचेर नियंत्रण दवरपा खातीर पुलीस नेमचे अशी लोकांची मागणी आसा. नागरी पुरवण खात्यान आंतरराष्ट्रीय गिरायक दीस मनयलो. त्या निमतान विद्यार्थ्यां खातीर चित्रकला सर्त जाल्ली. त्या भायर सायबर गुन्या विभागाचे मुखेल पुलीस अधिकारी कबीर शिरगांवकाराचे भाषण झाले. आणि आम्ही एक पोस्टर पेंटिंग कॉम्पिटिशन केलंय, तातून ऑल ओव्हर गोवा कॉलेज स्कूल आणि हायर सेकंडरी लेवलाचे कॉम्पिटिशन झाले. तातून आम्ही 9 प्राइजां डिस्ट्रीब्यूट केली. इच कॅटेगरी 3 प्राइजां आशिल्ली, पहिले दुसरे तिसरे, आणि आतून आमकां 22 एंट्री आयल्यो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. राज्य पांवड्यावेल्या 8व्या आर्चरी सर्तीक बऱ्यापैकी प्रतिसाद मेळ्ळो. गोंयातूय आर्चरी वर काडपाचो यत्न चल्ला. आर्चराक उमेद हाडपा सारखी गजाल म्हळ्यार पयलेच फावट स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियान तांच्या फोंडेच्या हॉस्टेलांत गोंयच्या 8 उदेंत्या आर्चरांक ॲडमिशन दिला. फुडें हे आर्चर राष्ट्रीय सर्तींनी गोंयाक मेडलां जोडून दितले म्हणून आर्चरी संघटनेचो सचीव चेतन कवळेकार आनी कोच लक्ष्मीप्रिया देवीन अपेक्षा धरून आसात. गोयच्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या आयल्या 250 भुरग्यांनी हे राज्य पावण्यावेल्या आर्चरी सर्तीत वाटो घेतलो. आर्चरी गोयात वाडटा हे पळोवन बरे दिसता असे संघटनेचो सचिव चेतन कवळेकार म्हणटा. रायज बरो झालो असा आणि म्हाका आर्चरी ही वाडटा हेजेर बरी खोश भोगता. कित्याक हांवें चितल्या त्या प्रमाणे आमचे एवरी इयर 50 ते 100 आर्चर वाडटा आणि स्कुल्सां वाडटा. आणि आम्ही ह्या वर्सा आमच्या सुरू झाल्या ह्या 2-3 महिन्यांनी आणि कमीत कमी 4 तालुका जे उरल्यात हे जर आम्ही कवर करतले आणि कमीत कमी नेक्स्ट इयर तरी आमकां 400-500 पार्टिसिपंट मेळटले अशी इच्छा बाळगता. ना मेरशे ही सर्ती घेवपाचें कारण कितें? आम्ही 7 वर्सां जाली पणजे करताले आणि म्हाका दिसलें कितें ही गांवां गांवांत वचची. कित्याक जितले गांवांत लोक पळयता तितले आकर्षीत जाता. त्या लागून आम्ही आता ह्या वर्सा मेरशे, दुसऱ्या वर्सा फोंड्या अशें करून आमी आर्चरी फुडें फुडें व्हरून आख्खे गोंयभर पसरतले. भारतीय खेळा प्राधिकरणाच्या हॉस्टेलात गोयच्या आर्चरांक जागो मेळिल्ल्यान कवळेकार आणि कोच लक्ष्मी प्रिया देवी खुशी असतात. अभी हॉस्टेल में मतलब रेगुलर प्रैक्टिस मिलता है. अभी जो हम रेगुलर प्रैक्टिस तो है लेकिन बच्चे लोग घर में रह के कभी आते हैं कभी नहीं आते. लेकिन हॉस्टेल में तो रोज मॉर्निंग इवनिंग मॉर्निंग में 5:30 से 7 स्कूल जाने से पहले तक 8 किलोमीटर फिजिकल ट्रेनिंग होता है वहाँ पे जो हॉस्टल का वार्डन लेता है और फिजिकल भी फिट होता है. और अभी रोज मॉर्निंग इवनिंग प्रैक्टिस मिलती है. हाँ आता सुधा असं सांगता की नॅशनल गेम्सां सुद्धा येणाऱ्या नॅशनल गेम्सां आमकां मेडल असतलेच ही हांव तुमकां आश्वासन दिता. मेर्शेच्यान खेळ संपादक नीरज प्रभू आणि सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास चारी. कला अकादमीच्या दर्या संगमार अनुचा लोकोत्सव सुरू झाला. राजस्थान, गुजरात, आसाम, पंजाब, बंगाल, हरियाणा, गोंय, सिक्कीम आणि महाराष्ट्रातलो लोकनाच आणि पारंपरिक कला ह्या लोकोत्सवात पळोवंक मेळटात. वेगवेगळ्या राज्यांच्यो हस्तकला, फर्निचर, कपडे, खाणा, जिनस आणि लोकनाच पळोवंक ह्या महोत्सवाक लोकांचो प्रतिसादय प्रचंड असता. लोकोत्सव 18 जानेर मेरेन आसतलो. ओ चंदने
इतल्यान हे खबराचित्र हांगात सोंपता. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.